राज ठाकरे आपल्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. आता तर त्यांनी तर मी काय चित्रपट व्यवसायात जाणार का असं विधान करून नव्या चर्चेला तोंड फोडलंय. राज असं का म्हणाले, त्या मागचं नक्की कारण काय होतं, त्याला कोणता संदर्भ होता, ते खरोखर चित्रपट व्यवसायाबाबत विचार करतायत का, या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सध्या राज ठाकरे पक्षाच्या बैठका घेण्यात व्यस्त आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं ते संघटनेवर अधिक लक्ष देत आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलावली. बैठक झाल्यानंतर त्यांना पत्रकारांनी गाठलं. ते सुरुवातीला महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये गेले त्यावर बोलले. सर्व राज्याचा समान विकास झाला पाहिजे ती जबाबदारी पंतप्रधानांची आहे असंही त्यांनी सांगितलं. मग प्रश्न आला तो राज्याचा, नव्या महायुतीचा, भाजप शिंदे आणि मनसे एकत्र येण्याचा. दीपोत्सवाच्या निमित्तानं राज यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना बोलावलं. हे निमंत्रण महायुतीची नांदी आहे का, शिंदे फडणवीसांनाच का बोलावलं असे प्रश्न विचारण्यात आले. मग काय, त्यांनीही त्यांच्या स्टाईलनं उत्तर दिलं. त्यातून विषय आला तो चित्रपट व्यवसायाचा. नेमकं काय बोलले राज ठाकरे ऐका. अनेक दिवसांमध्ये राजकीय होतं, चर्चा आहे आपली एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस युती वाढताना, तर युती आणि या संदर्भात आपण एकला चोलेने नारा दिलेला आहे, पण परत काय प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये दीपोत्सवाचं उद्घाटन होतं आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांना मी बोलवलं तिथे, यात काय गैर आहे का? काही प्रश्न असा, मी उद्या म्हणजे कुठच्या फिल्मस्टारला बोलवलं असतं तर मग मी काय चित्रपट व्यवसायात जाणार असं होतं? आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची तयारी या संदर्भात आपण चालू आहे, जोरात चालू आहे. आता मेळावे होतील त्यावेळेला तुम्हाला अनेक खाद्य मिळतीलच. परत सभा होणार का? पत्रकारांच्या प्रश्नाला त्याच हजरजबाबीपणे राज ठाकरे यांनी उत्तर दिलं. दीपोत्सवासाठी राजकीय नेत्यांना बोलावलं म्हणजे त्यांच्याबरोबर जाणार का, असा अर्थ काढायचा असेल तर उद्या चित्रपट कलाकाराला बोलावलं तर चित्रपटात जाणार का, असा प्रतिप्रश्न उपस्थित करत महायुतीच्या चर्चेतली हवाच राज यांनी काढून टाकली. पुन्हा एकदा त्यांनी आपण एकला चलो रे या भूमिकेवर ठाम असल्याचंही या निमित्तानं सांगितलं. त्यामुळे आगामी राज्यातल्या निवडणुकात राज हे पूर्ण ताकदीनं मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत हे मात्र निश्चित आहे. या बातमीबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. त्याचसोबत अशाच ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी लोकमत डिजिटलच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका.